नमस्कार मित्रांनो तलाठी भरती परीक्षा दोन हजार ची तुम्ही जरूर खूप चांगली तयारी करत असालच परंतु आज आपण आणि उद्या या फक्त दोन व्हिडिओ मध्ये पन्नास प्रश्न म्हणजे शंभर पैकी पन्नास प्रश्न आपण फायनल करणार आहोत म्हणजे ह्या पन्नास प्रश्नांमधून मिळणारे शंभर गुण जे आहेत ते आपले शंभर टक्के आपल्या पॉकेटमध्ये असतील म्हणजे अतिशय व्यक्ती नाही आहे काही हे खरं आहे की तुम्ही ह्या पद्धतीने ग्रामरकडे जर बघितलं म्हणजे चार भागांमध्ये तुमची जी परीक्षा आहे त्यापैकी हे दोन भाग इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण हे ज्याला आलं तोच या परीक्षेत तरणार आहे म्हणजे या शंभर पैकी पन्नास प्रश्न व्याकरणाचे जर तुम्ही पक्के सोडवले तर पुढच्या ज्या पन्नास प्रश्नांमध्ये तुमचे पंचवीस तीस प्रश्न जरी बरोबर आले तरी तुम्ही परीक्षा सहजपणे पास होऊ शकतात आणि म्हणून आपल्याला बघायचं आहे की ग्रामरचे मार्क्स मॅथमॅटिकारखे असतात ते पॉकेट मार्क्स आपले असायला पाहिजेत तुम्ही अजूनही ग्रामरची पुरेशी सुरुवात केलेली नसेल तर देखील आजपासून या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ग्रामर समजून घ्या आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये व्याकरण चालवायला शिका म्हणजे आज आपण बघणार की व्याकरण समजून घेणं म्हणजे काय असतं नेमकं अशा कुठल्या गोष्टी आपण परफेक्टली समजून घेतल्या पाहिजेत तरच आपल्याला खऱ्या अर्थाने व्याकरण चालवता येऊ शकेल म्हणजे नो व्याकरण चालवायचं म्हणजे एखादी गाडी चालवायची आपल्याला गाडी चालवायची तर आपल्याला माहीत असायला पाहिजे ना की स्टेरिंग वरती बसायचं तर कुठे बसायला पाहिजे स्टेअरिंग कसं हातात धरलं पाहिजे एक्सिलेटर कसं पिळायचं आहे किंवा क्लच कशाला म्हणतात ब्रेक कशाला म्हणतात किती स्पीडने जायचं आहे टर्न घ्यायचा तर काय करायचं आहे या सगळ्या बारक्या गोष्टी नो बारीक सारीक गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे तरच आपण ती गाडी चालवू शकू तसच व्याकरणाचं देखील आहे की व्याकरणाच्या ह्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत व्याकरणाच्या बारीक सारी गोष्टी माहीत असल्या तरच आपण व्याकरणाची गाडी जी आहे ती व्यवस्थितपणे चालवू शकू नाहीतर आपल्याला प्रत्यक्ष परीक्षेमध्ये व्याकरण चालवायचं असतं पण ते व्याकरण चालवणं तेव्हा शक्य जेव्हा ते व्याकरण आपण समजून घेतो आपण जर व्याकरण समजूनच घेतलं नाही तर आपल्याला व्याकरण चालवता येणं शक्य नाही म्हणजे आपला ऍक्सिडेंट होणं शंभर टक्के ऍक्सिडेंट इन द फॉर्म ऑफ फेल्युअर होणार आहे आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आपले हे जे दोन व्हिडिओज आहेत तुम्ही शेवटपर्यंत बघा एका लिंक मध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे अल्फाबेट पासून आपण सुरुवात करतोय तर शेवटच्या टेन्सेस आणि मोडलॉक्झलरी पर्यंत संपवणार आहोत आज थोडा वेळ लागेल याला पण जो जरी थोडा वेळ लागत असेल तरी काय हरकत नाही आपण इतक्या मोठ्या परीक्षेला जात आहोत आणि त्या परीक्षेत पास व्हायचं तर सिन्सिअरली तुम्हाला हा तासभराचा कालावधी आता काढून तिकडे जावं लागणार आहे आणि म्हणून महत्वाची गोष्ट काय आहे तर महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण हे व्हिडिओ दोन भागामध्ये करत आहोत एका भागाला आपण नाव दिलं आहे बेसिक ओके आणि बेसिकमध्ये आपण ग्रामर काय करणार आहोत समजून घेणार आहोत आणि ॲडव्हान्समध्ये आपण काय करणार आहोत उद्याच्या भा भागामध्ये ते व्याकरण आपण प्रत्यक्ष चालवणार आहोत आजचा व्हिडिओ जर एक तासाचा असेल तर उद्याचा व्हिडिओ दोन तासाचा असणार आहे बट ऑबियस नो आणि म्हणून तुम्हाला या गोष्टी नीट बघता आल्या पाहिजेत समजून घेता आल्या पाहिजेत एकदाच व्याकरण मॅथमॅटिक्स हे एकदाच समजून घ्यायचं आहे रोज रोज नाही आणि त्याचा ने सारखा वापर करायचा असतो सो लेट लेटस गो फॉर द बेसिक इंग्लिश ग्रामर मैं बेसिक इंग्लिश ग्रॅमरमध्ये काय काय गोष्टी असतात हे सांगण्याआधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन मी आय विल सजेस्ट यू ऑल्सो की तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि तुम्ही झोपेतून उठल्याबरोबर तुमच्या हातात तो व्हिडिओ पडला पाहिजे आणि तुम्ही तिथून तुमच्या अभ्यासाची सुरुवात झाली पाहिजे युट्यूब व्हिडिओज असतील तुमच्या क्लासमधले टीचर्स तुम्हाला शिकवत असतील ते मित्रांबरोबरच्या गप्पा या सगळ्या कॉम्प्लिमेंटरी आहेत मूळ काय आहे तुमची पास होण्याची दुर्दम्य इच्छा आणि त्यासाठी मेहनत करण्याची अतिशय म्हणजे हार्डवर्क करण्याची तुमची तयारी या दोन महत्त्वाच्या गोष्टी असणार तुमचा जास्त वेळ आता आपण इथे घालवणार नाही ऑरिएंटेशनमध्ये वॉर्मअपमध्ये आपण डिरेक्टली सुरुवात करणार आहोत की बेसिक इंग्लिश ग्रॅमरमध्ये काय असणार आहे व्हॉट इज द बेसिक मॅटर ऑफ इंग्लिश ग्रॅमर बेसिक इंग्लिश ग्रॅमर आपल्याला माहिती आहे की आपण ग्रामर किंवा भाषा शिकण्याची सुरुवात कशाने करतो वी बिगीन लँग्वेज विथ अल्फाबेट्स नो अल्फाबेट्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की ए टू झेड हे काय आहेत आपले अल्फाबेट्स आहेत ए बी सी डी एफ e, जी झेड पर्यंत मग आता ए बी सी डीला आपण भाषा म्हणू का त्याला शब्द म्हणू का तर नाही यु you नो know, आपण त्याला शब्द नाही म्हणणार या अल्फाबेट्सला प्रॉपरली अरेंज केल्यानंतर काय होतं वी अरेंज देम प्रॉपरली अरेंज केल्यानंतर काय तयार आपला शब्द तयार होतो काय तयार होतो वी कॉल इट अ वर्ड आणि मग त्याला आपण म्हणू वर्ड्स एक शब्द अनेक शब्द लाखो शब्द करोडो शब्द तयार होतात नो देर आर हंड्रेड लॅक्स अँड ऑफ वर्ड्स इन द वर्ल्ड पण हे सगळे शब्द म्हणजे व्याकरण आहे का तर हो परंतु ह्या शब्दांना काय केलेलं असतं कॅटेगराईज केलेलं असतं न आपण आधी हे बघून घेऊ हो की प्रॉपरली अरेंज करणं म्हणजे काय म्हणजे आपण याला शब्द नाही म्हणणार कशाला ए बी सी डी झेड पी याला आपण काही शब्द म्हणणार नाही का शब्द नाही म्हणणार कारण की हे जे काही लिहिलं आहे मी म्हणजे अल्फाबेट्स लिहिले आहेत ते मी प्रॉपरली अरेंज केल्यामुळे काय झालंय त्याला मिनिंग नाही नो देर इज नो मिनिंग टू दिस टू दिस वर्ल्ड या शब्दाला मिनिंग नाही आहे अर्थ नाही आहे काही अर्थ आहे कायचा पी नो इट नो no. no मिनिंग आहे मिनिंग नाही आहे म्हणून प्रॉपरली आपण अरेंज करतो शब्द मग आपण काय लिहिलं ए फॉर एप्पल लिहिलेलं आहे नो ए डबल पी एल ई आपल्याला असंच लिहायला लागेल एप्पल आपण असं नाही लिहू शकणार ई एल पी ए पी असं नाही लिहू शकत याला ऍप्पल नाही म्हणणार हे जे काय आहे आपण म्हणतो ना वर्ड क्वीज वगैरे खेळतो आपण कोडी सोडवतो आपण तर याला आपण एल पी ए पी ला ऍपल नाही म्हणणार आपण ए डबल पी एल ई ला आपण ऍपल म्हणू राईट म्हणजे ॲपल इज लाईक दॅट ओनली म्हणजे ॲपल हा शब्द आहे बॉल हा शब्द आहे कॅट हा शब्द आहे असे खूप सारे शब्द आहेत वंडरफुल पण शब्द आहे नो वंडरफुल वा वंडरफुल कुठलं पण तुम्ही वाचन करत असाल माझं बोलणं ऐकत असाल हे सगळं काय आहे शब्द आहे मी शब्दांचा वापर करतो आहे प्रॉपरली मी ते अल्फाबेट्स अरेंज केलेले आहेत लिहिताना बोलताना आणि मी हे सगळं काही बोलत आहे तुमच्या समोर म्हणून शब्द असतात आणि त्या शब्दांना मग आपण काय म्हणतो थोडक्यात वोकॅबलरी म्हणतो काय म्हणतो आपण त्याला वोकॅबलरी न शब्द शब्द संपदा जेवढी अधिक तुमची शब्द संपदा असेल तेवढं अधिक तुमचं व्याकरण भाषा चांगली असू शकेल आणि मग या शब्दांना आपण कसं समजून घेतो कधी आपण त्यांना मधून समजून घेतो राईट विरुद्धार्थी शब्द कधी त्याला आपण मधून समजून घेतो समानार्थी शब्द किंवा आपण त्याला होमोनिम मधून समजून घेतो नो काय असतं हे होमोनिम सिरनिम अँटनिम किंवा कधी कधी मिनिमल पेअर्स आपण ज्याला म्हणतो ना मिनिमल पेअर्स मिनिमल पेहस मधून आपण शब्द संग्रह वाढवू शकतो किंवा सगळ्यात महत्वाचं एटिमॉलॉजी खूप मजेदार गोष्ट आहे नाही की शब्दांची कुठून झाली शब्द कुठून आला आणि कसा तो बदलत गेला आणि आजच्या आधुनिक जगामध्ये त्याला आपण काय म्हणतो मन म्हणजे असं चॅरिओट चॅरियट नो चॅरियट म्हणजे आपण त्याला रथ म्हणतो रथ म्हणतो नो राजे रजवाडे जे वापरायचे ते पण तो या चॅरिएट शब्दाची उत्पत्ती कुठून झाली तर हे लॅटिन शब्द करिअर त्याला म्हणतो ना करिअरला चॅरिओट म्हणतात तर अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या गमती जमती तुम्हाला शब्दांमध्ये बघायला मिळतात परंतु अभ्यासासाठी परीक्षेसाठी अँटनी आणि सिनोनिम हा तुमच्यासाठी काय आहे अतिशय महत्वाचा भाग आहे परीक्षेत तुम्हाला याच्यावरती दोन चार प्रश्न विचारतात मग हे कसं शिकायचं ते आपण अडव्हान्स मध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे शिकणार आहोत काय उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे शंभर टक्के शिकणार की अँटानीम कसे ओळखायचे कसे लक्षात ठेवायचे सिनेनीम कसे लक्षात ठेवायचे कसे ओळखायचे कसा अर्थ शोधायचा कशी करेक्ट करायची ते आपण उद्या बघूयात नो म्हणजे हे सगळे प्रकाराचे शब्द असतात आता शब्द लाखो करोड आहेत मी म्हटलं ना देर आर लॅक्स ऑफ वर्ड्स इन द वर्ल्ड काय शब्द खूप आहेत मग शब्द समजून घेताना आपल्याला काय करायला लागणार आहे तर ह्या शब्दांना काय केलेलं आहे व्याकरण दृष्ट्या कॅटेगराईज केलेला आहे त्यांना काय केलेलं आहे कॅटेगराईज केलेला आहे न मी हे सगळं डील करतो वर्ड्सला काय केलेलं आहे वर्ड्स आर कॅटेगराइज इंटू ऑफ स्पीच त्याला आपण काय म्हणतो पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे जरी जगामध्ये लाखो शब्द असतील करोडो शब्द असतील परंतु हे सगळे शब्द किती भागांमध्ये विभागले गेलेले आहेत फक्त आठ भागांमध्ये विभागले आहेत ते आठ भाग म्हणजे काय नाउन नो no? आपण त्याला नाऊन म्हणतो प्रोनाऊन म्हणतो वर्ब वडव कन्झंक्शन इंटरजेक्शन आणि प्रेपोजिशन हे शब्दांच्या जाती आपण ज्याला म्हणतो ना no? पार्ट्स ऑफ स्पीच काय म्हणतो आपण त्याला पार्ट्स ऑफ स्पीच आणि ते किती आहेत फक्त आठ आणि प्लस दोन आपण करूया एकाला आपण म्हणतो ऑक्झलरी वर्ब्स सहाय्यकारी क्रियापद आणि दुसऱ्याला म्हणतो आर्टिकल ते देखील डिरेक्ट स्पीचचा भाग नाही होत म्हणून आपण त्यांना थोडं वेगळं ठेवूयात तो शब्दांच्या फक्त या आठ जाती आहेत म्हणजे मग आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं असतं नो व्हॉट इज मोर इम्पॉर्टंटली टू बी सीन की नाऊन कशाला ना म्हणतो आपण त्याची डेफिनेशन आपल्याला माहिती असते व्यक्ती वस्तू जागा आणि प्राणी यांचं नाव सांगणाऱ्या शब्दाला आपण नाऊन असं म्हणतो प्रणाऊन कशाला म्हणतो नाऊनच्या म्हणजे नावाच्या ऐवजी वापरला जातो तो, तो शब्द म्हणजे प्रणाऊन म्हणजे माझं नाव राज आहे आणि ऐवजी मी काय म्हणतो आय आय एम टीचिंग यू आय म्हणजे कोण राज इस टीचिंग यू म्हणजे मी राज असं न म्हणता काय करतो माझ्या नावाच्या ऐवजी मी आय असं केलं आपण म्हणजे तुम्ही जर काही लोक असाल तर आपणच्या ऐवजी आपण काय म्हणतो मग वी मग आपण प्रत्येकाचं नाव नाही घेत बसत नो वी आर ऑल इंडियन्स आपण जर असं म्हटलं तर एकशे चाळीस करोड इंडियन्सचं नाव घेणे शक्य आहे का तर आपण या एकशे चाळीस करोड इंडियन्सला काय केलं एका शब्दात बांधून टेकलं वी आपण सर्वजण ऑल राईट तर हे शब्द त्यांची डेफिनेशन काय असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं फंक्शन काय असतं वाक्यामध्ये त्यांचं फंक्शन काय असतं फॉर्म अँड फंक्शन कोणाला नाऊन म्हणायचं कोणाला प्रोनाऊन म्हणायचं कोणाला ॲब्जेक्टिव्ह म्हणायचं म्हणजे ज्यावेळी आपण एखादं वाक्य लिहितो किंवा एखादी फ्रेज लिहितो त्यामध्ये काय असतात हे आठच्या आठ लोक भाग घेत असतात फॉर एक्झाम्पल मी जर असं लिहिलं की आय टीच इंग्लिश हा तीन शब्दांचं एक वाक्य लिहिलं right? मी राईट मग याच्यामध्ये आय हा काय आहे प्रोनाऊन आहे टीच हा काय आहे वर्ब आहे आणि इंग्लिश हे काय आहे नाऊन you know, आहे आपण असं बघू त्याला नाही इंग्लिश हे एका विषयाचं नाव आहे आय टीच इंग्लिश दिस इज अ स्टुडिओ नो या पद्धतीने आपण बघत जातो आणि आपल्याला कळतं की खूप सोपं आहे म्हणजे आपल्याला ओळखायला लागतं आधी सगळ्यात पहिली गोष्ट काय असते टू नो माहीत करून घेणे माहीत केल्यानंतर काय टू रेकग्नाइज माहीत करून घेतल्यानंतर ओळखणे आपण आधी माहिती करून घेतो कोणाला तरी वस्तूंना किंवा काय नंतर त्या गोष्टी आपण ओळखतो त्या माणसांना आपण ओळखतो तसं व्याकरणामध्ये देखील आधी माहीत करून घेतो आणि मग आपण त्यांना ओळखायला लागतो राईट इथपर्यंत आपला प्रवास असतो की पार्ट्स ऑफ स्पीच पासून फ्रेजेस तयार होतात म्हणजे शब्दांपासून काय तयार झालं पाहिजे शब्दांना आपण विभागणी केल्यानंतर शब्दांपासून मग तयार होतात फ्रेजेस न वर्ड्सपासून आपण काय तयार करतो वी मेक फ्रेजेस मग आता फ्रेझेसमध्ये ओके आणि सेंटेन्स मध्ये काय फरक आहे की फ्रेज देखील काय असतं ग्रुप ऑफ वर्ड असतं काय असतं ते ग्रुप ऑफ वर्ड्स करेक्ट आणि सेंटेन्स देखील काय असतं ग्रुप ऑफ वर्ड असत हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला समजून घेण्यासाठी फ्रेंज म्हणजे पण ग्रुप ऑफ वर्ड्स आणि सेंटेन्स म्हणजे देखील ग्रुप ऑफ वर्ड्स मग दोघांमध्ये फरक काय आहे तर हा जरी ग्रुप ऑफ वर्ड असला तरी तो आपल्याला कंप्लीट मिनिंग देत कंप्लीट मिनिंग यातून आपल्याला मिळत नाही मिनिंग आपल्याला पुरेसा मिळत नाही जसं अल्फाबेटमधून आपल्याला मिनिंग पुरेसा मिळत नाही तसं परंतु याच्यामध्ये आपल्याला काय मिळतो कंप्लीट मिनिंग मिळतो आपल्याला म्हणजे मी जेव्हा असं म्हणतो

फ्रेज आहे वॉज गोइंग टू कॉलेज नो पण हे आता पूर्ण एक वाक्य झालं आहे मी कॉलेजला जात होतो वाक्य पूर्ण पूर्ण झालं झालं कारण की मी जे बोललो त्याचा तुम्हाला काय लागला पूर्ण अर्थ लागला पण टू कॉलेज मी फक्त एवढं म्हटलो तुम्हाला पूर्ण अर्थ लागला लागेल का नाही किंवा मी असं म्हटलो अ ब्ल्यू हॅट फक्त एवढं तर पूर्ण अर्थ लागेल का नाही किंवा मी जर असं म्हटलो इन द स्काय तर नाही पूर्ण अर्थ लागणार इन द गार्डन ऑन द बेंच यु नो ऑन द बोर्ड याच्याने तुम्हाला पूर्ण अर्थ लागत नाही म्हणजे जरी फ्रेजेस हा शब्दांचा समूह असला तरी देखील तो आपल्याला काही प्रमाणात अर्थ no? देतो नो सम मिनिंग आपल्याला तो देतो बट नॉट कम्प्लीट मिनिंग आपल्याला तो देत नाही म्हणून आपण त्याला फ्रेज म्हणतो आणि मग आता फ्रेजेस शिकताना आपल्याला काय करायचं असतं फ्रेजेसचे अनेक प्रकार आहेत नो अनेक प्रकार आहेत नाऊन फ्रेज आहे ॲडव्हर्बियल फ्रेज आहे वफ फ्रेज आहे ॲडजेक्टिवल फ्रेज आहे प्रेपोजिशनल फ्रेज आहे जिरंट फ्रेज आहे आणि इन्फिनिटी फ्रेज आहेत म्हणजे किमान ह्या सात प्रकारच्या फ्रेजेस आपल्याला शिकायला असतात आणि या फ्रेजेसचं जर तुम्हाला आणखी चांगलं समजून घ्यायचं असेल इन डिटेल समजून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्रेजेसच्या लिंक्स टाकलेल्या आहेत त्याला तुम्ही क्लिक करा आणि अतिशय सुंदर पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय सुंदर अशा व्हिज्युअलायझेशनने या फ्रेजेस सांगितल्या आहेत तर तुम्ही नक्की बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या गोष्टी दिलेल्या आहेत तर फ्रेजेसचे सात प्रकार आहेत नो नाऊन फ्रेज वफ फ्रेज ॲडजेक्टिव्ह फ्रेज अडव फ्रेज प्रेपोजिशनल फ्रेज जिरण फ्रेज अँड इन्फिनिटी फ्रेज ह्या सात प्रकाराच्या फ्रेज आपल्याला माहिती असला पाहिजे फक्त या माहित असून चालणार नाही तर काय आपल्याला माहिती असलं पाहिजे त्याचं फंक्शन देखील आपल्याला माहिती हे फ्रेज कशाचं काम करते मग आपण त्याला ऍडजेक्टिव्ह फ्रेज असंच का म्हणतो प्रत्येक वेळी तुम्हाला इंग्रजी ग्रामर शिकताना काय प्रश्न पडला पाहिजे का हे असंच का याला नावनच का म्हणायचं याला वबच काय म्हणायचं याला ऍडजेक्टिव्ह फ्रेजच का म्हणायचं ही गोष्ट तुम्हाला अतिशय पक्की माहिती असली पाहिजे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू बरेचदा आपल्याला प्रश्नच पडत नाही याला का असं म्हणायचं आणि का म्हणायचं का म्हटलं आहे हे कळल्यानंतरच खऱ्या अर्थाने आपण परीक्षेला अतिशय आत्मविश्वासाने सामोरं जाऊ शकतो सो so, का की नाउन फ्रेज जर याला म्हणता आहेत कोणतरी त्याला का नाउन फ्रेज म्हणता आहे हे समजून घेणं म्हणजे व्याकरण समजून घेणं असतं की ज्यावेळी मी असं म्हणतो ऍपल ॲपल ला नाउनच का म्हणायचं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे किंवा स्वीट स्वीटला ऍडजेक्टिव्हच काय म्हणायचं किंवा कॉन्फिडंटली कॉन्फिडंटलीला ऍडवर्वच का म्हणायचं हि नो आय आय ला प्रोनाऊनच का म्हणायचं हि नो अँड अँड ला कन्झंक्शनच का म्हणायचं या प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुम्ही स्वतःला विचारा तुम्हाला मजा खूप हे सोपं आहे मुळात खूप जास्त सोपं आहे फक्त मेहनत करण्याची सतत त्या संपर्कात राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे सो का असं म्हणायचं हे एकदा का कळलं की आपल्याला कळतं की फ्रेजेस कशाला म्हणतात आणि फ्रेजेसचा इन डिटेल अभ्यास आपण पुन्हा एकदा कशामध्ये कर करणार आहोत आपल्या ले अडव्हान्स लेवलचा जो व्हिडिओ असणार आहे उद्या त्यामध्ये करणार आहोत म्हणून आजचा व्हिडिओ आणि लगेच तुम्ही उद्याचा व्हिडिओ देखील बघितला पाहिजे जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली जाऊ शकाल सो so, दिस इज व्हॉट अबाउट द uh, फ्रेजेस अँड सेंटेन्सेस uh, आता वाक्य म्हणजे आपण बघितलं वाक्य म्हणजे शब्दांचा समूह ज्यामधून आपल्याला पूर्ण अर्थपद होतो मी सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड म्हणून आपण काय म्हणतो त्याला सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड विच गिव्ह अ कम्प्लीट मिनिंग जो आपल्याला पूर्ण अर्थ देतो किंवा पूर्ण अर्थबोध होऊ देतो अशा शब्दांच्या समूहाला आपण सेंटेन्स म्हणतो आणि या शब्दांचे समूह जे असतात आता जगामध्ये लाखो लोक करोडो भा शब्द बोलता वाक्य त्या बोलतायत नो खूप लोक बोलतायत खूप पुस्तकं आहेत लाखो करोडो पुस्तक आहेत पण या सगळ्या पुस्तकांमध्ये फक्त किती वाक्य प्रकार आहेत एकूण चार वाक्यांचे प्रकार आहेत फक्त चार म्हणजे कोणी कितीही बोलू देत तो या चार वाक्य प्रकाराच्या पुढे जात नाही पहिला वाक्य प्रकार आपल्याला माहिती आहे सिंपल सेंटेन्स ज्याला आपण साधं वाक्य म्हणतो दुसरा प्रकार आपल्याला माहिती आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो की ऑर्डर सेंटेन्स म्हणतो तिसरा आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स ज्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो आणि चौथा आहे एक्स्क्लोमटरी सेंटेन्स ज्याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो फॉर एक्झाम्पल एकदम सोपं मी तुम्हाला काय म्हणताना केव्हापासून बोलतोय तर माझी जास्तीत जास्त वाक्य कोणती आहेत सिंपल सेंटेन्स आहेत नो आणि एखादं दुसरं वाक्य कोणतं असतं माझं आज्ञार्थी वाक्य असतं म्हणजे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सूचना देतो किंवा सजेशन देतो किंवा सल्ला देतो किंवा मी धमकी तर देत नाही पण ते त्याच्यामध्ये असतो किंवा आज्ञा करतो फॉर एक्झाम्पल क्लिक द लिंक गिवन इन द डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा सी द लिंक काय म्हटलं मी सी सी द लिंक कुठे बघायची इन द डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक बघ म्हणजे काहीतरी कर म्हणजे काहीतरी कर किंवा करू नको हे आपण ज्याच्यामध्ये सांगतो त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात डूज अँड डोंट असं म्हणतात त्याला हे कर किंवा हे करू नको असं जे वाक्य सांगतं त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो मी तुम्हाला काय सांगतोय सी द लिंक लिंक बघा म्हणजे काहीतरी करा डोंट मिस द लेक्चर लेक्चर मिस करू नका उद्याचं हे मी तुम्हाला सांगतो राईट सबस्क्राईब द चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काहीतरी करा किंवा करू नका असं सांगणाऱ्या वाक्याला आपण काय म्हणतो ऑर्डर सेंटेन्स म्हणतो काय म्हणतो ऑर्डर सेंटेन्स आपल्या व्याकरण दृष्ट्या दृष्ट्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणत असतो राईट आणि मग आपला प्रवास सुरू होतो की हेच वाक्य आपल्याला साधं कसं करता येईल आय सी द लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक बघतो किंवा मी लिंक बघितली आय सॉ किंवा मी लिंक बघेल या लेक्चर झाल्यानंतर आय विल सी द लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स हे साधं वाक्य काय झालं तर यामध्ये मी काहीतरी माहिती दिली फक्त काहीतरी सांगितलं काहीतरी बोललो ओके okay. आणि तेच मी तुम्हाला उद्या विचारेल की डीड यू सी द लिंक डीड यू सी द लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही लिंक बघितली का बघितली का तर तुम्हाला पण कळतं अरे हा हे प्रश्नार्थक वाक्य आम्हाला काहीतरी प्रश्न विचारला तो त्याची सुरुवात कशाने के केली मी के मी डेडने केली आहे नो याची सुरुवात मी सब्जेक्टने केली आहे याची सुरुवात मी क्रियापदाच्या पहिल्या रूपाने केली म्हणजे वाक्याचे जे चार प्रकार आपण बघतो नो फोर काइंड सेंटेन्सेस तर चार प्रकारचे वाक्य आपण बघितले सिंपल सेंटेन्सॉगेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि एस्क्लमटरी सेंटेन्स करेक्ट एस्क्लमटरी सेंटेन्स मग याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला बघायच्या असतात एक म्हणजे फॉर्म बघायचा असतो याचा फॉर्म आणि दुसरा असतं त्याचं फंक्शन त्याचं काम काय आहे ते नो म्हणजे सिंपल सेंटेन्सचा फॉर्म काय आहे त्याची सुरुवात क्रियापद सब्जेक्टने होते आणि त्याच्यानंतर येतो क्रियापद आणि मग ऑब्जेक्ट वगैरे येऊ शकतो ऑब्जेक्ट किंवा आणखी दुसरी काही गोष्ट इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात कशाने होते डब्ल्यू एच वर्डने होते एक तर किंवा ऑक्झलरी वर्बने होते आणि त्याच्या शेवटी काय येतं याच्या शेवटी फुलस्टॉप येतो राईट आणि याच्या शेवटी काय येतो क्वेश्चन मार्क येतो इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात होते क्रियापदाच्या पहिल्या रूपाने आणि याच्या शेवटी येतो फुलस्टॉप एक्सक्लमेटरी सेंटेन्सची सुरुवात एक तर व्हॉटने होते किंवा हाऊने होते आणि याच्या सगळ्या शेवटी येतो मार्क ऑफ एक्स्प्लमेशन इकडे जर तुम्ही बघितलं हा एंड पार्ट आहे कुठल्याही वाक्याचा म्हणजे वाक्य फक्त तीन प्रकारच्या सिग मध्ये असतात एक म्हणजे दोन प्रकारची जी वाक्य ते फुलस्टॉप असतो त्याला आणि इंट्रॉगेटिव्हला क्वेश्चन मार्क असतो आणि इकडे आपण बघतो दॅट इज अ मार्क ऑफ एक्स एक्सप्लोनेशन तर ह्या पद्धतीने आपण वाक्य ओळखतो राईट ही खूप महत्वाची बाब आहे ते ओळखतो ती वाक्य आपण समजून घेतो यु नो आणि समजून घेतल्यानंतर आपण त्याचा वापर कसा करायचा आहे किती करायचा आहे इतरांनी कसा केलेला आहे आपल्याला काय विचारलं आहे ते आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु आता महत्वाचा टप्पा सुरू होतोय आपला की वाक्य जेवढी पण जगामध्ये बोलली जातात नो no? सेंटेन्स जेवढी पण जगामध्ये बोलली जातात या yeah, सेंटेन्सचं कॅटेगरायझेशन दोन भागांमध्ये केलेलं असतं मुळात देर आर ओनली टू टाईप्स ऑफ टू मीन्स ऑल द सेंटेन्सेस वी कॅन इजिली रेकॉग्नाइज थ्रू टू टू थिंग्स व्हेरी इम्पॉर्टंट दोज टू थिंग्स आर वन इज टेन्सेस त्या सेंटेन्सचा काळ कोणता आहे ही एक गोष्ट आपण बघतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या सेंटेन्सचा मूळ कोणता आहे मोडल ऑक्झलरी आपण ज्याला म्हणतो काळ कोणता आहे आपण कसं ओळखतो काळ तर मुळात तीनच आपण म्हणतो न प्रेझेंट टेन्स फ्युचर टेन्स आणि आणि आपण प्रत्येकाचे चार भाग केलेले आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अशाच पद्धतीने आपण बाकीच्या देखील काळांचं वर्गीकरण करत असतो विभागणी करत असतो आणि समजून घेतो जसं मी तुम्हाला म्हटलं ना की आय हॅड टॉट यू प्रेपोजिशन इन द प्रिव्हियस लेसनो you know, मैं एक वक्य लिखे होते कि आई हॉट यू प्रेपोजिशनल फ्रेज नो प्रेपोजिशनल फ्रेज मी तुम्हारा प्रेपोजिशनल फ्रेज शिकवले होती आई हैॉट यू आता एक वाक्य है अपने समोर राइट ले ले ते वाक्य कोणत्या काळामध्ये आपल्याला ते ओळखायला लागेल आधी तर ते वाक्य कोणत्या काळात आहे हॅड असल्यामुळे तो पास्ट टेन्स आहे नो मग पास्ट टेन्समध्ये मध्ये पण चार प्रकार आहेत मग हा त्याच्यातला कोणता प्रकार आहे पास्ट परफेक्ट टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स काय कारण की सुरुवातीला काय त्याचा सब्जेक्ट आहे मग त्याच्यानंतर आपण हॅड घेतलाय आहे राईट आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आपण घेतलंय टॉट हे ते तीन महत्वाच्या गोष्टी आपण याच्यामध्ये विचारात घेत असतो त्याला आपण स्ट्रक्चर ऑफ आप द सेंटेन्स म्हणतो आणि या स्ट्रक्चरवरून आपल्याला कळायला मदत होते की कुठल्या काळामधलं सेंटेन्स आहे आणि एकदा काही कळलं की मग आपण कशाकडे जातो की हा काळ आपण केव्हा वापरायचा केव्हा आपण त्याचा वापर केला पाहिजे किंवा आपण त्याला म्हणतो की त्याचं कार्य काय असतं व्हॉट इज द फंक्शन ऑफ सिंपल पास्ट टेन्स म्हणजे अगेन फॉर्म अँड फंक्शन मी जर तुम्हाला असं म्हटलं की आय हॅड टॉट यू प्रेपोजिशनल फ्रेज त्याचा अर्थ जर तुम्ही असं मनातल्या मनात घेतला की मी तुम्हाला उद्या प्रेपोजिशनल फ्रेज शिकवेल तर अर्थ चुकला तुमचा नो कारण की मी जे बोलतो आहे त्याचा काळ तुम्हाला ओळखता आला नाही किंवा मी जर असं लिहिलं आय शूड गिव्ह यू द लिंक मी तुम्हाला लिंक दिली पाहिजे तर हा त्याचा मूड आहे मोडल ऑक्झलरी वापरलं याच्यामध्ये मी शॅल शूड कॅन कुड विल उड माईट नीड डेअर टू असं शूड वापरला आहे शूड मध्ये मी काय म्हटलं पाहिजे मी स्वतःलाच एक सूचना देतोय किंवा सल्ला देतोय मी तुम्हाला लिंक दिली पाहिजे ते तुम्ही तसंच घ्या आणि जर मी दिली नसेल तर मग मी कसं म्हणेल आय शूड हॅव गिवन यू द लिंक मी तुम्हाला लिंक दिली पाहिजे होती सो आपण असंच बोलत असतो आणि या पद्धतीने आपण या गोष्टी सगळ्या समजून घेत असतो म्हणजे आपण पहिले शब्द शिकतो सर्वप्रथम आपण काय शिकतो वी आपण थोडंसं मागे जाऊन स्टार्टपासून सुरुवात करू आपल्याला अल्फाबेट्स माहिती आहेत ए टू झेड राईट मग याच्यापासून आपण प्रॉपर अरेंजमेंट करून काय शिकतो वर्ड्स शिकतो वर्ड्समधून वर्ड्सला आपण कॅटेगराईज करतो आणि त्याचं काय होतं मग पार्ट्स ऑफ स्पीच होतात राईट ह्या पार्ट्स ऑफ स्पीचच्या आधाराने आपण मग फ्रेजेस तयार करतो किंवा सेंटेन्सेस तयार करतो नो फ्रेजेसमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या फ्रेजेस लक्षात येतात प्रिपोजिशनल फ्रेज नॉन फ्रेज व फ्रेज ॲडजेक्टिव्हल फ्रेज नो मी पुन्हा पुन्हा रिपीट करतो आहे आणि सेंटेन्समध्ये मग चार प्रकारचे सेंटेन्स असतात त्याचे बारा प्रकारचे काळ असतात आणि आपल्याला या गोष्टी खूप सहजपणे समजू शकतात तर ह्या पद्धतीने जर तुम्ही हे ग्रामर समजून घेतलं तरच तुम्ही उद्याच्या भागामध्ये ग्रामर व्याकरण चालवणे आपण ज्याला म्हणतो नो तो ॲक्च्युली यूज ग्रॅमर ते तुम्हाला जमू शकेल मग त्याच्यामध्ये सगळंच येतं ॲक्टिव्ह पॅसिव व्हॉइस येतं चेंज द आपण ज्याला चेंज द वॉइस म्हणतो डू ॲज डायरेक्टेड येतं डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच येतं नो आणि असंख्य अशा प्रॅक्टिकली यूज करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा केल्या जातात व्याकरण कसं चालवलं जातं हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू आणि म्हणून तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा उद्या आपण लाईव्ह स्ट्रीम करण्याची पण शक्यता आहे त्याची मी तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या चॅनलवरती देईन सो so, प्लीज कीप वॉचिंग आवर चॅनल आणि व्हिडिओ आवडला तर जरूर याला लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच विश यू ऑल द बेस्ट